अंदर ग्रीन पोपटला रिलीज नंबर आहे. यस सर. अच्छा चल कॉल घेऊ. हो सर. हॅलो अंदर रेकॉर्डिंग व्यवस्थित झालं. मस्त. अच्छा एडिटिंग झालं की सर. ओके मग कॉल लावूया. ग्रीन पोपट. हॅलो. हा कुलकर्णी मॅडम. हा बोलते. आपण कोण? पहिचान कोण? हा मी साहेबांचा हे बोलतोय, असिस्टंट बोलतोय. हा बोला. सातपुते बोलतोय. ते तुमच्या घरावर एक साहेबांचं पोस्टर लावायचं आहे, बॅनर. कसलं बॅनर? ते वाढदिवस आहे साहेबांचा, एक दोन महिने सोडून. आधी लावायचं आहे. मग तुमच्या भिंतीवर लावू काय जरा. भिंतीवर अशी 50 जण येऊन पोस्टर लावतात आमच्या. नाही नाही कुणाला म्हणून जागा द्यायची. नाही नाही हे बघा जरा लावतो सर, कोपऱ्यात लावतो की तुम्हाला काय त्रास देत नाही. खिडकी सोडून लावतो. अहो सगळीच कोपरा म्हणायला लागली तर कसं कुठले कोपरे म्हणणार. हो हे बघा साहेबांचं आहे, साहेबांचं नाही म्हणू नका. साहेबांना ओळखताय की तुम्ही? साहेबांचं काम आहे. हो काय साहेबांना ओळखते. ठीक आहे मग चार्ज पडतील बघा त्याचे. म्हणजे पैसे द्यायला लागतील. स्पष्ट शब्दात सांगते. पैसे कुठले काय काढलाय? पैसे हे सामाजिक काम आहे. हो पैसे काय भिंती आम्ही काय भिंत खरडून आलो काय तुमची? नुसतं लावणार आहे. आम्ही सामाजिक नाही आहे ना. अहो हे बघा साहेबांचं काम आहे. साहेबांना मग काय म्हणते? साहेब म्हटले मॅडमना विचारा. म्हटले ते तिथं लावतो की का साईडला लावतो की काय? तुम्हाला काय त्रास देत नाही तुम्हाला? आणखी 2 महिने फक्त वाढदिवस झाला की लगेच काढून देणार आहे. नाही नाही साहेबांनाच सांगा, त्यांनी 2 महिन्याचे चार्ज मागितलेत म्हणून. अहो अशी 50 जण फुकटी येऊन आमच्या इथं बोर्ड लावणार. आम्ही कुणाकुणाचं म्हणून लावून घ्यायचो. अहो तुमचं काय ते काम करतो की ते फरशा बिरशा घालून देतो तुमच्या दारात आणि लाईट लावतो मोठा मर्क्युरी. काय तर करतो की पण ते बोर्ड लावून द्या की असं कसं करताय साहेबांना? आमची कामं बोर्ड न लावतात होतात साहेबांमुळे. आणि काय बोर्ड लावायचं सांगायला लागलाय राव तुम्ही? कसं व्हायचं असं प्रत्येक जण म्हणायला लागल्यावर. अहो हे बघा बाहेर ते उचला लागले तो. आता एवढं मोठा वाढदिवस केला, तयारी केल्या, जरा बघा की तुम्ही तेवढं. हा सातपुते बोलतोय. सातपुते ओळखला का तुम्ही? हो साहेब सातपुते ओळखले. पण आता काय सरकारनं सांगितलंय, न्यायालयानं सांगितलंय, म्हटल्यावर ऐकायला पाहिजे. किती बोर्ड कुठं कुठं लावणार आता? तुमच्या भिंतीत लावतो की तिथं काय हे लावते? हो सार्वजनिक जागेत लावायचं नाही. तुमच्या इथे लावतो भिंतीला लावा ना, जिथे त्यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या कसं त्यांचा? हो काय तर बोल नका मॅडम, साहेबांनाच बोलायला. रे पटताय तर घ्या, नाहीतर राहू दे तिकडं, सोडून टाका. उगीच तुमच्या पण डोक्याला ताप नको ना आमच्या पण नको. आम्हाला कामं पडले. भाडं किती द्यायचं तुमचं? 100 रुपये देतो की तुम्हाला? 100 रुपये भाजी तर येते का? विचारा बाजारात जाऊन. भाजी म्हणजे काय? त्या पैशात भिंत बांधणार आहे काय? बांधलाय की नाही एकदा? नुसतं लावायचं तर पैसे घ्यायला लागलाय. हे बघा मी सांगते, तो रेट मान्य असेल तर होर्डिंग बसल, नाहीतर बसणार नाही. पहिल्यांदाच क्लिअर करते. तुमचे हे आहेत काय मालक ना? तुमचं काय लई जोरात दिसलंय. त्यांना बोललो तो परवा, सांगितलं तर लावा म्हटले. काय प्रॉब्लेम? मालक काय माझ्या शब्द बाहेर आहे तर सांगायला लागलाय. आणि अहो तुम्ही त्यांना आणि धमकावणार. हे बघा मी काय म्हणतो, 100-150 रुपये देतो तुम्हाला, लावा तुम्ही. आणि कोण माणसं काढायला तर काढून आत ठेवायचं. अहो काय तुम्ही महागाईच्या काळात घासाघीस करायला लागलाय. 2000 रुपये घेईन मोजून तर लावीन इथं. 2000 काय काय ह्याचा टॉवर आहे का काय तुमचा? घराच्या भिंतीत लावायला 2000 काढला. हे बघा साहेब लावायचं असलं लावा, नाहीतर सोडून टाका. नाहीतर त्या साहेबांच्या घराला लावा जावा जाऊन, जिथं बॅनर आहे त्यांचा आहे वाढदिवस, तिथं उगीच आम्हाला सांगू नका. पहिल्यांदा सांगायला लागले. बरे बघा 500 रुपये देतो. तुम्ही खरं एक काम करायचं, ते महाबलीची गाडी आली की त्याच्या आत काढून ठेवायचं. त्यांना घेऊन द्यायचं नाही, त्याच्या आत काढून ठेवायचं आमचंच आहे म्हणून. ते असलं काय आम्ही करणार नाही बघा. मान्य असलं तर चला, नाही तर राहू दे तिकडे. आम्हाला काय बॅनर लावायला काय? आमच्या भिंती उघड्या पडल्या नाहीयेत सगळ्या. काय तुम्हाला रोज 2 वेळा खायला त्याच्यावर त्या बोर्ड वर असल्या बोलायला लागेल? असू दे, जे काय तुम्हाला लावायचं असलं लावा, ना तर साहेबांना निरोप सांगा जावा. आमचा उगीच डोक्याला ताप नको आमच्या पण आणि तुमच्या पण. पहिल्यांदा सांगते. अहो मॅडम एवढं तुम्ही झिंकपणा कशाला करायला? मला काय करणार आले? हा साहेबांची बायको आहे ना म्हणून शिष्टपणा करायला, असं समजा. आणि साहेबांकडे फोन करून काही वेगळं होणार नाही आहे, लक्षात ठेवा. अहो पण एवढं झिंगपणा कशाला लावा की 2 दिवस तुम्ही कसे काय? तुम्हाला दुसरे पैसे नाही, पगार आहे साहेबांना, तुम्हाला पेन्शन येते. पेन्शन म्हणजे तुमचा काय ते उद्योग आहे घरात, त्याचे पैसे येतात. पण लावा एकदा नाही म्हणून सांगितलंय ना, आता साहेबांकडनं करायला लावू काम सगळी. नाही नाही तुम्ही आता बरोबर. हॅलो मॅडम नमस्कार.
नमस्कार. 90.4 ग्रीन एफएम सांगली. रॉन्ग नंबर लागला राव. केला का मी ग्रीन पोपट. अरे बाप रे आई ग, म्हणजे चांगलीच फसणार आहे मी. काय ओके ओके ओके. तुमच्या एक मैत्रिणी आहेत अनुराधा पाठक, त्यांच्याकडून नंबर आलाय तुमचा. ओके 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 धन्यवाद. ओके ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कुणाचा म्हणजे मित्राचा मैत्रिणीचा भावाचा नातेवाईकांचा ग्रीन पोपट करायचा असेल ना, तर त्यांचं नाव माहिती आणि त्यांचा मोबाईल नंबर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर कळवा. नंबर लिहून घ्या 70 57 42 64 46. हो नंबर पुन्हा एकदा 70 57 42 64 46. ऐकत राहा ग्रीन पोपट 90.4 ग्रीन एफएम.